class. Students, our three chapters are over. So, today we are going to start revision. Chapter first and second. Before starting revision, we will see some types of questions. First type of question is fill in the blanks. Fill in the blanks म्हणजे काय? तर रिकाम्या जागा भरा. Second type of question, match the following म्हणजे काय? तर जोड्या जुळवा. Match the following म्हणजे जोड्या जुळवा. Third type of question, give one word answer म्हणजे एका शब्दात उत्तर लिहा. Give one word answer म्हणजे काय? एका शब्दात उत्तर लिहा. टाइप नंबर 4, टिक द करेक्ट आंसर म्हणजे काय? की बरोबर उत्तराला टिक करा, म्हणजे बरोबर चुकून करा. फाइव नंबर, सर्कल द ऑड वन आउट म्हणजे काय? तर काय करायचं की वेगळ्या शब्दाला गोल करा. सर्कल द ऑड वन आउट म्हणजे त्या गटात न बसणाऱ्या शब्दाला गोल करा. टाइप नंबर 6, राइट ट्रू और फॉल्स म्हणजे ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चुकीचं, म्हणजे चूक की बरोबर ते लिहा. टाइप नंबर 7, डिफाइन द फॉलोइंग म्हणजे काय? तर व्याख्या लिहा. व्याख्या लिहा, खाली व्याख्या लिहा. डिफाइन म्हणजे काय? तर व्याख्या. त्यानंतर बघा टाइप नंबर 8, आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे काय? खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. टाइप नंबर 9, लुक पिक्चर अँड राइट देअर नेम्स म्हणजे चित्र पहा आणि त्यांची नावं लिहा. नंतर बघा 10 नंबरचं टाइप आहे कंप्लीट वेब चार्ट, म्हणजे आपण जे डॅबिज वेब चार्ट शिकतो तर तो म्हणजे चार्ट कंप्लीट करा. तर असा हा क्वेश्चन आहे. तर मुलांनो, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असतात किंवा येतात, तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन. फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट फिल इन द ब्लँक, ब्रांचेस ऑफ ट्रीज बियर लीव्स फ्लावर्स अँड डॅश डॅश. सो चिल्ड्रन, आन्सर इज फ्रूट. आन्सर इज फ्रूट. बघा ज्या झाडाच्या फांद्या असतात त्याच्यावर काय काय येत असतं? तर लीव्स फ्लावर्स अँड फ्रूट. आन्सर इज फ्रूट. ओके, सेकंड नंबर फिल इन द ब्लँक्स, हर्ब्स लिव ओनली फॉर डॅश डॅश मंथ्स. टेल मी आन्सर. हर्ब्स लिव ओनली फॉर डॅश डॅश मंथ्स. आन्सर इज टू और थ्री मंथ्स. टू और थ्री मंथ्स. हर्ब्स लिव ओनली फॉर टू और थ्री मंथ्स. थर्ड नंबर, क्रीपर्स यूजुअली बियर डैश डैश फ्रूट्स. क्रीपर्स यूजुअली बियर डैश डैश फ्रूट्स. आंसर इज बिग, बी आई जी, बिग फ्रूट. क्रीपर्स यूजुअली बियर बिग फ्रूट्स म्हणजे ज्या क्रीपर्स नावाच्या प्रकारात लावलेली असतात त्यांना कशी फळं येतात? तर बिग म्हणजे मोठे फळ येतात. देन नेक्स्ट फोर नंबर, डॅश डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ अ प्लांट दॅट ग्रोज इन वॉटर. डॅश डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ अ प्लांट दॅट ग्रोज इन वॉटर. सो आन्सर इज लोटस. येलो टी यू एस, लोटस इज अन एक्झाम्पल ऑफ अ प्लांट दॅट ग्रोज इन वॉटर. फाइव नंबर, डैश डैश इज द कलरफुल पार्ट ऑफ द प्लांट. कलरफुल पार्ट विच इज कलरफुल पार्ट ऑफ प्लांट. सो आंसर इज फ्लावर. फ्लावर इज द कलरफुल पार्ट ऑफ द प्लांट. ओके, देन नेक्स्ट सिक्स फिल इन द ब्लैंक. नंबर सिक्स, डैश डैश आर ड्राई फ्रूट्स विथ अ वेरी हार्ड शेल. सो आंसर इज नट्स. नट्स आर ड्राई फ्रूट्स विथ अ वेरी हार्ड शेल. ओके,
give us oxygen. Okay. Fill in the blanks. Number 9. Plants like tulsi, diatas, and eucalyptus are used in making medicines. Plants like tulsi, diatas, and eucalyptus are used in making medicines. So tell me answer, children. Right. Answer is neem. म्हणजे आपण मेडिसिन्स बनवण्यासाठी कोणकोणत्या प्लांट्सचा यूज करतो? तुलसी, नीम अँड युक्लिप्टस. ओके. देन नेक्स्ट नंबर 10. फिल इन द ब्लँक्स. नंबर 10. डॅश इज यूज टू मेक फर्निचर, डोर्स अँड विंडोज. आता मला सांगा की फर्निचर, डोर्स आणि विंडोज म्हणजे खिडक्या बनवण्यासाठी आपण काय यूज करतो? टेल मी आन्सर. करेक्ट, वूड. वी यूज वूड टू मेक फर्निचर, डोर्स अँड विंडोज. ओके. वूड इज यूज टू मेक फर्निचर, डोर्स अँड विंडोज. ओके चिल्ड्रन. सो रिवाइज ऑल, फिल इन द ब्लँक्स. दिस इज युअर टुडेज